नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजेच लोहमार्ग पोलीसचा छत्रपती संभाजीनगरचा दिनांक 2 एप्रिल 2023 साली झालेला आपला पेपर सुरू आहे। तर या पेपरचा या अगोदर आपण भाग एक पाहिला होता, ज्या भाग एक मध्ये आपण जीकेशी संबंधित महत्त्वाचे असे 25 प्रश्न कवर केलेले होते। तर त्याच पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहणार आहोत। तर या दुसऱ्या भागामध्ये आपण महत्त्वाचे असे बुद्धिमत्तेशी संबंधित 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावं, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर हा सेट सीचा पेपर आहे। तर हे तुम्ही आता सूचना वाचून घ्या, तर डायरेक्ट आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूया। तर प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकता, काय दिलेलं आहे, 17 37 65 101। तर पुढे प्रश्नचिन्ह आहे, पुढे 197 आहे। तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर आता इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर इथे काय केलेलं आहे, 17 म्हणजे 4 चा वर्ग अधिक 1 याप्रमाणे केलेलं आहे। 4 चा वर्ग किती असतो, 16 अधिक 1 17। त्याप्रमाणे परत काय केलेलं आहे, 6 चा वर्ग अधिक 1, 6 चा वर्ग 36 अधिक 1 37, म्हणजे याप्रमाणे करत गेलेलं आहे। म्हणजे 6 नंतर परत काय घेतले, 8 घेतले, 8 चा वर्ग 64 अधिक 1, परत 10 घेतले, 10 चा वर्ग 100 अधिक 1, म्हणजे पुढे काय येणार आहे, 12 चा वर्ग अधिक 1 येणार आहे। 12 चा वर्ग काय असतो, 144 असतो, आणि त्यामध्ये अधिक 1 केल्यावर काय येतं, 145। प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, तर ते 145 येणार आहे। आणि पुढे का कोण कशाचा वर्ग येणार आहे, 14 चा वर्ग अधिक 1, म्हणजे 196 अधिक 1, पुढे 197 आलेला आहे, म्हणजे 145 जे आहे तर ते आपलं 12 चा वर्ग अधिक 1 हे आन्सर योग्य असेल। पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 27, जर BAD हा शब्द सांकेतिक भाषेत 5 4 7 असा लिहिला तर नेशन हा शब्दासाठी कोणता सांकेतिक पर्याय कोणता, म्हणजे नेशनसाठी आपण काय लिहेल। तर BADसाठी त्याने काय केले, 5 4 7। तर लक्षात घ्या, B किती नंबरला असतो, 2 नंबरला असतो, A किती नंबरला असतो, 1 नंबरला असतो, आणि D किती नंबरला असतो, 4 नंबरला असतो। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येकात त्याने 3 3 ॲड केलेलं आहे, म्हणजे इथे अधिक 3 अधिक 3 अधिक 3, ह्याच्यामध्ये ॲड केलं, 3 2 5 3 1 4 4 3 7, म्हणजे 5 4 7, म्हणजे त्यांचा जो क्रमांक आहे अक्षरांचा ABCD याप्रमाणे, तर त्याच्यामध्ये फक्त 3 ॲड करायचेत। तर आता इथे आपल्याला काय शब्द आहे, नेशन, तर लक्षात घ्या नेशन, तर N किती नंबरला असतं, तर N असतं 14 नंबरला, A असतं आत्ताच आपण पाहिलं 1 नंबरला, T असतं 20 नंबरला, त्यानंतर आय किती नंबरला असतं, तर आय हे जे असतं तर ते 9 नंबरला असतं। त्याप्रमाणे पुढे काय दिले, ओ किती नंबरला असतं, तर ओ असतं 15 नंबरला, किती नंबरला, 15 नंबरला ओ असतं ABCDमध्ये, आणि N किती नंबरला असतं, N 14 नंबरला असतं। ह्या प्रत्येकामध्ये जर 3 3 ॲड केलं, 14 3 किती येणार आहे, 17 येणार आहे, 1 3 किती येणार आहे, 4 येणार आहे, 20 3 23, 9 3 12, 15 3 18, आणि 14 3 17, म्हणजे 17 येणार आहे सुरुवातीला, 17 नंतर 4 येणार आहे, नंतर 23 12 18 17, 17 4 23 12 18 17 हे कशामध्ये दिले आहे आपल्याला, ऑप्शन सीमध्ये तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे, म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे। पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 28, तर इथे देखील आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे, 157 181 209 241 आणि 277, पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। तर या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे। तर इथे एक लक्षात घ्या, तर इथे 157 आणि 181 इथे जर तुम्ही फरक काढला तर तो 24 येतो, 181 आणि 209 इथे जर फरक काढला तर तो येतो 28 फरक येतो, 209 आणि 241 यामध्ये फरक काढला तर तो 32 येतो, म्हणजे फरक इथे 4 4 इथे वाढत चाललेला आहे, 32 आणि 4 पुढे किती, 36, म्हणजे 241 आणि पुढे 36 जर ॲड केलं तर किती येतं, 277, आणि 36 आणि 4 किती परत, तर हे 40, म्हणजे आपल्याला काय करायचं, 277 हे 40 ॲड करावं लागेल, कारण 4 4 फरकाने ह्या संख्या वाढत चालली, 24 28 32 36, आणि आता 277 + 40, तर 277 + 40 जर घेत येतं 317, तर 317 कशामध्ये दिले आपल्याला, ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 29, तर हा घड्याळावरती आधारित प्रश्न आहे, काय दिले आपल्याला इथे, सौरभचे
घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते. मग बुधवारी दुपारी 3 वाजता ते कोणती वेळ दाखवेल? तर लक्षात घ्या, त्याचं जे घड्याळ आहे तर ते प्रत्येक तासाला 5 सेकंदाने मागं पडतं. मग त्यानं घड्याळ कधी लावलं आहे? रविवारी दुपारी 3 लावले, आणि ते आपल्याला काय करायचं आहे? बुधवारी दुपारी 3. तर त्या घड्याळात कितीची वेळ दाखवली पाहिजे? बुधवारी दुपारी 3, म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार, म्हणजे करेक्ट 3 दिवस, म्हणजे एकूण 3 दिवसाचे किती? 72 तासाने ते घड्याळ जे आहे तर ते किती वेळ दाखवेल हे आपल्याला काढायचं आहे. तर लक्षात घ्या, सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंदाने मागे पडते. मग रविवारी दुपारी काय केले त्याने? 3 वाजता ते करेक्ट लावले, तर ते आता बुधवारी दुपारी 3 वाजता किती वेळ दाखवले आपल्याला काढायचं आहे. तर एकूण 3 दिवस झाले, 24 तारीख, एकूण 72 तासाने त्या घड्याळाची वेळ आपल्याला काढायची आहे. मग 72 तासात एका तासाला 5 सेकंद मागे पडतं. मग 72 तासाचे किती सेकंद झाले? 72 गुणिले 5, म्हणजेच 360 सेकंद. 360 सेकंद जे आहे तर ते घड्याळ मागे पडेल. तर आता 360 आपण काय करूया? मिनटामध्ये कन्वर्ट करूया. तर त्यासाठी आपण काय करतो? त्याला 60 भागतो. 0 गेले 6 1 6 6 6 36, म्हणजे 6 मिनिट जे आहे तर ते घड्याळ मागे पडणार आहे. म्हणजे दुपारी 3 वाजता, म्हणजे 3 ला 6 मिनिटं कमी, म्हणजे दुपारी 2:54 जे आहे तर ते घड्याळ त्यामध्ये योग्य वेळ दाखवणार आहे. किती? 2:54. म्हणजे आपला ॲन्सर काय असेल? तर दुपारी 3 वाजता बुधवारी ते 2:54, म्हणजे ऑप्शन ही ते तुम्ही पाहू शकता डीमध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30, फळे सफरचंद डाळिंब यासाठी योग्य आपल्याला आकृती ओळखायची आहे. तर व्हेन आकृतीवरती हा प्रश्न आहे. तर फळे, आता फळांमध्ये काय झाले त्याने? सफरचंद आणि डाळिंब. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर फळांमध्येच येतात सफरचंद आणि डाळिंब, ह्याच्या आतच येतात. म्हणजे असं ह्याप्रमाणे 2 गोल पाहिजे, तर इथे ऑप्शन एमध्ये तुम्ही पाहू शकता दिलेलं आहे. हेच आपलं योग्य आकृती असणार आहे. फळे, त्यामध्ये डाळिंब आणि सफरचंद, ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF जर हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 31, AZB CXD EVF आणि GTH, तर पुढे काय यायला आपल्याला इथे शोधायचं आहे. तर लक्षात घ्या, AB CD EF आणि GH, पुढे काय येणार आहे? आय आणि जे येणार आहे. म्हणजे शेवटला आय आणि जे येणार आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आय आणि जे असणार आहे, इथे एकच पर्याय येतो आहे. म्हणजे मध्ये काय येणार आहे? तर इथे झेड वजा 2 केलं, एक्स येतं. एक्स वजा 2 केल्यावर फी येतं. फी वजा 2 मागे केलं, टी येतं. टी 20 नंबर आहे. परत 18 नंबरचं काय अक्षर येतं? तर ते येतं आर. म्हणजे RST असतं. आर नंतर एस कट करून टी नंतर यू कट करून इथे मध्ये फी घेतलेलं आहे. म्हणजे इथे एकच पर्याय आय आणि जे असलेला, बाकीचं तुम्हाला मधला अक्षर बघायची सुद्धा गरज नाही. तर ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32, खुर्चीला टेबल म्हटले. तर लक्षात घ्या, इथं असं जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतो ना, ह्या वाक्यात जे दिले ना तेच खरं आहे असं धरायचं. तर इथे खुर्चीला काय म्हणले त्याने? टेबल म्हटले. टेबलाला पेन म्हटले. पेनला वही म्हटले. वहीला पुस्तक म्हटले. तर बसण्यासाठी कशाचा वापर होईल? तर बसण्यासाठी आपण काय वापरतो? खुर्ची वापरतो. तर इथे बसण्यासाठी आपण खुर्ची वापरतो. मग इथे काय करायचं? खुर्चीला काय म्हटले बघायचं. खुर्चीला काय म्हटले त्याने? टेबल म्हटले. म्हणजे दिलेल्या वाक्यानुसार आपण बसण्यासाठी कशाचा वापर करणार आहे? तर ते टेबलचा वापर करणार आहे, कारण खुर्चीला त्याने नाव दिले टेबल, म्हणून आपण बसण्यासाठी टेबलचा वापर करणार आहे. ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33, योग्य क्रम लावा. बेडूक, गवत, साप, गरुड आणि नागतोडा, तर यांचा आपल्याला अन्न साखळीमध्ये, आता तुम्ही पाहिलं असेल अन्न साखळीप्रमाणे आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. तर सुरुवातीला काय येणार आहे? गवत येणार आहे. गवत किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. त्यानंतर गवत कोण खातं? तर गवत नागतोडा खातो. कोण? नागतोडा. म्हणजे नागतोडा गवतावर नागतोडे असतात, मग नंतर काय येणार? 5 येणार. तर नागतोड्याला कोण खातो? बेडूक खातो. नंतर 1 नंबर येणार इथे, कारण बेडूक 1 नंबरमध्ये दिले. नंतर बेडकाला कोण खातो? साप खातो. साप कशामध्ये दिला आहे? 3 ऑप्शनमध्ये दिला आहे. म्हणजे नंतर 3 ऑप्शन येईल. आणि शेवटी काय येणार आहे? सापाला कोण खातो? तर गरुड खातो. म्हणजे शेवटी 4 ऑप्शन येणार आहे. म्हणजे 2, 5, 1, 3, 4 हे जे आहे तर त्याचा योग्य क्रम असणार आहे अन्न साखळीचा. 2, 5, 1, 3, 4 तर इथे आपल्याला ऑप्शन सीमध्ये दिसत आहे.
म्हणजे सुरुवातीला काय येणार आहे, गवत गवतावर नाकतोडा, नाकतोड्यानंतर बेडूक, बेडूक नंतर साप आणि शेवटी सापाला गरुड खातो, म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 34. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. तर लक्षात घ्या, हा जो मुलगा आहे तर त्याचा नंबर किती आहे, 17 आहे. मग त्याचा मधला नंबर जो 17 असेल तर त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे जे आहे तर एकूण 16 प्रत्येकी मुले असणार आहेत. म्हणजे हे 16 किती झाले, 32, आणि तो एक मधला एक 17, म्हणजे 32 किती झाले, 33. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण किती मुले असणार आहेत, तर एकूण 33 मुले असणार आहेत. ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 35. तर हा दिशेवरती आधारित हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, प्रमोद उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत गेला, म्हणजे उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत गेला व परत दक्षिणेकडे 6 किलोमीटर चालत आला. उत्तरेकडे 10 गेला, दक्षिणेकडे 6 किलोमीटर चालत आला, नंतर तो पूर्वेकडे 3 किलोमीटर चालला, पूर्वेकडे 3 किलोमीटर चालला. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून प्रमोद किती अंतरावर व कोणत्या दिशेला हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे सुरुवातीच्या स्थानापासून तो आता कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे हे आपल्याला काढायचं. तर लक्षात घ्या, सर समजा इथे प्रमोद आहे, तर इथे प्रमोद आहे असं आपण मानूया, तर तो उत्तरेकडे किती गेलेला आहे, तर तो उत्तरेकडे गेलेला आहे 10 किलोमीटर जो आहे तर तो उत्तरेकडे गेलेला आहे, म्हणजे इकडे उत्तर दिशा, तर इकडे 10 गेलेला आहे तो, किती 10. त्यानंतर तो परत दक्षिणेकडे 6 आला आहे, म्हणजे परत उत्तरेकडे गेला आणि परत दक्षिणेकडे 6 आला, परत तिथून हा असा तो इकडे आलेला आहे, किती आलेला आहे, 6 आलेला आहे, रिटर्न 6 आलेला आहे. नंतर तो पूर्वेकडे 3 किलोमीटर गेला, मग पूर्वेकडे म्हणजे कोणती दिशा, तर इकडची दिशा, तर इकडे येऊन पुढे तो किती गेलेला आहे, तर तो 3 किलोमीटर गेलेला आहे. तर सुरुवातीपासूनच्या ठिकाणापासून, म्हणजे इथून ते त्या आता जो ठिकाण आले तर त्या ठिकाणापासून इथून ते इथं अंतर आपल्याला काढायचं आहे. तर वर 10 गेला, परत 6 खाली आला, म्हणजे हे राहिलं किती, हे 4 राहिलं, आणि इकडे 3, म्हणजे हे 3, म्हणजे हे 4 हे 3, तर हे अंतर किती असणार आहे. तर पार्ट्या पायथागोरस प्रमेयानुसार जर आपण इथे काढलं तर 4, 3 आणि 5 हे त्रिकूट असतं. सध्याला तो जो आहे तर या दिशेला आहे, मग इथून तो इकडे आलेला आहे सध्याला, मग ही कोणती दिशा झाली, तो ईशान्येला आहे. कोणत्या दिशेला आहे, ईशान्येला आहे, पण किती किलोमीटर आहे, 5 किलोमीटर ईशान्येला असणार आहे. तर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर सध्याचा जो प्रमोद जो आहे तर तो 5 किलोमीटर आणि ईशान्य दिशेला असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 36. एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 35 विद्यार्थी गणिताचा अभ्यास करतात, 20 विद्यार्थी गणित व रसायनशास्त्र या दोन्ही विषयांचा अभ्यास करतात. ही माहिती लक्षात घेता केवळ रसायनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. तर आता आपल्याला फक्त रसायनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मुलांची संख्या शोधायची आहे. तर इथे एकूण विद्यार्थी 60 दिलेले आहेत आणि गणित त्यातले 35 आणि 20 विद्यार्थी गणित व रसायनशास्त्र हे अभ्यास करतात. तर फक्त रसायनशास्त्राचे विद्यार्थी शोधायचे आहेत. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तर एकूण 60 विद्यार्थी आहेत, 35 विद्यार्थी काय करतात, गणिताचा अभ्यास करतात. तर आता लक्षात घ्या, तर हे 35 विद्यार्थी आपण धरूया, गणिताचा अभ्यास करणारे 35, हे 20 आणि 15 हे किती, 35 झाले. तर त्यातले काय, फक्त गणिताचा अभ्यास करणारे किती असणार आहेत, तर ते हे मधले जे आहेत तर ते कोणते आहेत, तर ते 20 आहेत. म्हणजे दोन्ही गणित व रसायनशास्त्राचा अभ्यास करणारे हे 20 आहेत. हे 20 आणि 15 केले तर किती झाले, 35. म्हणजे गणिताचा अभ्यास करणारे एकूण 35 मुलं आहेत. फक्त गणिताचा अभ्यास करणारे किती आहेत, तर 35 मधून हे 20 गेले, राहिले किती, 15. फक्त गणिताचे 15 विद्यार्थी आहेत. आणि इकडच्या साईडला तुम्हाला रसायनशास्त्र दिसत आहे. रसायनशास्त्रामध्ये एकूण किती विद्यार्थी असणार आहेत, तर इकडचे 20 गेले, आता हे 15 गेले एकूण. लक्षात घ्या, राहिलेली संख्या किती असणार आहे, फक्त गणिताचा अभ्यास करणारे 15 आहेत. मग 60 एकूण विद्यार्थी आहेत, त्यातनं जर 15 गेले तर राहिले किती, 45. मग हे इकडचे ह्या वर्तुळात ते एकूण किती विद्यार्थी असणार आहेत, तर ते 45 असणार आहेत. म्हणजे एकूण रसायनशास्त्राचा अभ्यास करणारे जे आहेत तर ते 45 असणार आहेत, पण रसायनशास्त्र व गणितमधले त्यातले 20 निघून गेले, म्हणजे हे 20 गेले 45 मध्ये, राहिले किती, 25. 45 मधून 20 गेले, राहिले किती, 25. 25 हे काय असणार आहेत, तर फक्त रसायनशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी असणार आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता, म्हणजे 20 जे आहेत तर ते दोन्ही विषयाचा अभ्यास, जर टोटल जर तुम्ही काढली 25 रसायनशास्त्र अधिक 20 दोन्हीचा आणि 15 जे आहे तर ते कोणता, गणिताचा, यांची जर तुम्ही बेरीज केली तर ते किती येते, 60 येते. म्हणजे आपलं ॲन्सर आपण काढलेलं योग्य आहे,
कारण 25 जे आहे तर ते रसायनशास्त्र, 20 जे आहेत तर ते दोन्ही विषय रसायन प्लस गणित, आणि 15 जे आहेत तर ते फक्त गणित। तर आपल्याला फक्त रसायनशास्त्र विचारलेलं म्हणून आपलं आंसर 25 असणार आहे। म्हणजे 25 कशामध्ये दिले आपल्याला, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आंसर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 37। जर ए सी बरोबर 20, तर इथे एक थोडं तुम्हाला करेक्शन करायचं आहे, लक्षात घ्या। तर इथे ए सी नसून इथे काय आहे, ए टी हा शब्द आहे। काय इथे एक करेक्शन आहे फक्त, ए टी, ए टी बरोबर 20, बी ए टी बरोबर 40, आणि सी ए टी बरोबर काय। तर लक्षात घ्या, ए एक नंबरला असतं, टी 20 नंबरला असतं, 20 गुणुले एक किती असतं, 20, म्हणजे इथे 20 लिहिलं आहे। बॅट, बॅट म्हणजे काय आता, ए टी बरोबर 20 आहे, मग बी किती नंबरला असतं, 2 नंबरला, 2 गुणुले 20 जर केलं तर हे 40 येतं। सी 3 नंबरला आहे, ए टीची किंमत आहे 20, 20 तरी किती येणार आहे, 60 येणार आहे। म्हणजे सी ए टीसाठी काय येणार आहे, तर ते 60 येणार आहे। 60 आपल्याला ऑप्शन सीमध्ये दिसत आहे, म्हणून तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 38। प्रणिता आणि सुनीता बहिणी आहेत, राजेश आणि शुभम भाऊ आहेत। राजेशचा मुलगा रवी सुनीताचा भाऊ आहे, तर शुभमचे वनिताशी नाते काय। तर हा नातेसंबंधावरती आधारित हा प्रश्न आहे, लक्षात घ्या। तर इथे काय दिले, प्रणिता आणि सुनीता। तर प्रणिता आणि सुनीताला आपण पी आणि एस लिहूया। तर ह्या दोघी काय आहेत, तर ह्या दोघी बहिणी आहेत। कोण आहेत ह्या, प्रणिता आणि सुनीता ह्या बहिणी आहेत। राजेश आणि शुभम भाऊ आहेत, तर राजेशला आर लिहूया आणि शुभमला एस एच लिहूया, कारण इथं आपण सुनीताला यश दिले। मग यश एच हे कोण आहेत, तर ब्रदर्स आहेत। तर ह्यांना ब्र लिहूया, ब्रदर्स म्हणून ब्र लिहूया आणि बहिणी म्हणून ब लिहिलं। इथे लक्षात घ्या, राजेशचा मुलगा, तर हा राजेश आहे, राजेशचा मुलगा रवी, तर ह्याचा राजेशचा मुलगा कोण आहे, रवी आहे। राजेशचा मुलगा रवी सुनीताचा भाऊ आहे, मग ही सुनीता जी आहे ना तिचा भाऊ आहे। मग तो आपोआप कोणाचा असणार, प्रणिता आणि सुनीता जर बहिणी आहेत, तर राजेश जो आहे तर तो दोघींचा भाऊ असणार आहे, एकीचाच भाऊ नसणार आहे, कारण ह्या दोघी देखील बहिणी आहेत। मग राजेश हा प्रणिता आणि सुनीताचा भाऊ झाला। तर शुभमचे प्रणिताशी नाते काय, मग शुभम हा कोण असणार आहे प्रणिताचा, तर तो कोण असणार आहे, हे दोघे तिघे जर बहीण भाऊ असले, राजेशचा मुलगा कोण आहे, तर तो रवी आहे, तर शुभम जो आहे तर तो कोण असणार आहे, तर तो वडिलांचा भाऊ म्हणजेच काका असणार आहे। म्हणजे प्रणिताचा जो कोण असणार आहे, तर तो चुलता असणार आहे, म्हणजे चुलते त्यांना आपण काय म्हणतो, काका म्हणतो। म्हणजे ऑप्शन डीमध्ये दिले ना, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 39। संजय व राकेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6-7 आहे, 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे, तर संजयचे आजचे वय किती। संजयचं आजचं वय आपल्याला काढायचं आहे। तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता, काय दिलेलं आहे, संजय व राकेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती, 6-7 आहे। मग त्यांची वय जर एक्स प्रमाणात जर आपण मानली, तर संजयचं वय काय होणार आहे, गुणोत्तर 6 आहे, म्हणून 6x हे संजयचं वय, 7x हे राकेशचं वय होणार आहे। 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होणार आहे, 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज, सॉरी दिलेली आहे आपल्याला, 60 वर्ष दिलेली आहे 4 वर्षानंतर वयाची बेरीज। 4 वर्षानंतर संजयचं वय काय होणार आहे, 6x आहे, 6x अधिक 4 होणार, भागिले हे जर किती आहे, 7x आहे, कोणाचं, राकेशचं, मग त्याचं 7x अधिक 4 होणार बरोबर संजय भागिले राकेश। ह्यांची बेरीज किती दिली आहे, दोघांच्या वयाची बेरीज 60 वर्ष दिली आहे, म्हणजे 6x अधिक 4 संजयचं वय अधिक 7x अधिक 4 हे राकेशचं वय बरोबर 60। 6x आणि 7x हे 13x झाले, 4 आणि 4 8 बरोबर हे 60ला 60, तर हे 8 अधिक आहे तिकडे जाऊन काय होणार आहे, 60 वजा होणार आहे, 13x बरोबर 60 वजा 8, 60 8 गेले राहिले 52, एक्स बरोबर काय होणार, हे 52 भागिले हे 13 होईल, 13 किती आहे, 13 चौक 52, एक्सची किंमत किती आली आपल्याला इथे, 4 आलेली आहे, मग एक्स बरोबर 4 आलं। मग संजयचं वय काय आहे, 6x आहे, 6x म्हणजे 6x ही किंमत 4 आहे, 6 चौक किती, 24, 24 वर्ष हे संजयचं असणार आहे। आणि राकेश जर विचारला असं, 7x 7 चौक 28, राकेशचं 28 आलं असतं, म्हणजे आपलं आन्सर काय असेल, तर संजयचं वय विचारलं आहे म्हणून ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असेल। राकेशचं जर विचारलं असेल तर ते 28 वर्ष आलं असतं। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 40। एका मीटिंगमध्ये 31 सदस्य उपस्थित होते, जर प्रत्येकाने एक दुसऱ्यासोबत हात मिळवले तर एकूण किती हात मिळवले जातील। तर लक्षात घ्या, एकूण किती सदस्य आहेत, 31 सदस्य आहेत। आता त्या प्रत्येकाने जर एकमेकासोबत जर हात मिळवले
त्रिकोण किती हात मिळू जातात ते यासाठी फॉर्म्युला काय असतो, एन गुणोले एन वजा एक छेद दोन। एन म्हणजे काय, एकूण सदस्य घ्यायचे। एन वजा एक म्हणजे 31 वजा एक किती असतात 30, म्हणजे गुणोले 30 भागिले दोन। बेके बे 15 दोन्ही 30 राहिलं काय, 15 गुणोले 31, 15 गुणोले 31 जर केलं तर ते किती येतं, 15 एक 15, 5 हातच्याला 1, 15 एक 45 आणि 46, म्हणजे किती आलं, 465 आलं। म्हणजे एकूण किती हात मिळवले जातील, 31 सदस्य जर उपस्थित होते, प्रत्येकाने एकमेकांचे हात जर केला, तर एकूण 465 जे आहे तर ते हात मिळवले जातील। तर यासाठी सूत्र असतं काय, असतं एन कंसात एन वजा एक भागिले दोन। तर हे सूत्र तुम्ही लक्षात घ्या, एन म्हणजे काय, दिलेले सदस्य असतील किंवा विद्यार्थी असतील काहीही देता येईल तुम्हाला गणिताला, तर त्यांचे हात मिळवणी काढायची असेल तर एन कंसात एन वजा एक छेद दोन या सूत्राने तुम्ही काढू शकता। तर एन बरोबर दिलेल्या सदस्यांची संख्या किंवा तिथे तुम्हाला विद्यार्थी दिले असते विद्यार्थी संख्या जे दिले ते यांच्या ठिकाणी ठेवायचं आणि ॲन्सर काढायचं। पुढे प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 41, एक्स ही समसंख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती आहे। तर लक्षात घ्या, एक्स अधिक एक जर केलं तर हे विषम संख्या आहे ती, एक्स वजा एक केलं तरी विषम संख्या आहे ती। एक्सचा वर्ग केला तर समजा दोन संख्या, दोनचा वर्ग किती असतो, चार असतो, तर चार असेल, चारचा वर्ग असतो 16, म्हणजे इथे समसंख्येचा वर्ग काय असतो, समसंख्याचा असतो, 16चा वर्ग 256, म्हणजे समसंख्येचा वर्ग जो आहे तर तो समसंख्या असतं। म्हणजे ऑप्शन सीमध्ये तुम्ही पाहू शकता एक्स वर्ग, म्हणजे एक्स ही जर समसंख्या आहे तर एक्स वर्ग हीच समसंख्या असणार आहे, ऑप्शन सीमध्ये दिले त्याचं आपलं योग्य ॲन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 42, जर एका सांकेतिक भाषेत 2 4 6 8 5 ही संख्या 3 3 7 7 6 अशी लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 8 6 1 2 5 कसे लिहिता येईल। तर लक्षात घ्या, 2 4 6 8 5, 2 4 6 8 आणि 5 तर इथे दिलेलं आहे, त्याच्या जागी काय घेतलं त्यांनी 3 3 7 7 6, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे प्लस 1 केले, 2 अधिक 1 3 आणि इथे वजा 1 केले, परत इथे अधिक 1 केले, परत इथे वजा 1, परत अधिक 1, 2 4 वजा 1 3, 6 अधिक 1 7, 8 वजा 1 7, 5 अधिक 1 6, म्हणजे अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1 याप्रमाणे इथे करत जायचं आहे। तर आपल्याला संख्या कोणती दिली आहे, 86 125, 86 125, तर पहिल्याला अधिक 1 करायचं, अधिक 1 केल्यावर 9 येणार, 7 9 वजा 1 केल्यावर 5 येणार, 1 अधिक 1 2, 2 वजा 1 1, 5 अधिक 1 6, 9 5 2 1 6 हे जर आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे। तर 9 5 2 1 6 हे कशामध्ये दिले आपल्याला, ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे, म्हणजे अधिक 1 वजा 1 करायचं आहे आपल्याला, म्हणून ऑप्शन डीमध्ये 95 216 हे 86 125 साठी येणार आहे, ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल। पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 43, एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराचे 2 गुण कमी होतात, सुनीलने सर्व प्रश्न सोडवले त्यास 95 गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न चुकले। तर लक्षात घ्या, असा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर तेव्हा चुकीच्या आणि बरोबर उत्तराचे गुण किती आहेत तर ते तुम्ही सुरुवातीला लक्षात घ्या। तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता, काय दिलेलं आहे, एकूण 40 प्रश्न बरोबर उत्तरासाठी 5 गुण आणि उत्तर चुकले का 2 गुण कमी होतात, एकूण गुण किती असणार आहेत, एकूण 40 च्या 40 जर प्रश्न बरोबर आले तर 40 गुणले बरोबर उत्तराचे गुण 5, म्हणजे 40 5 200, एकूण टोटल 200 गुण असणार आहेत त्या पेपरमध्ये। मग सुनीलला काय मिळालेले मार्क किती आहेत, तर 95 मार्क त्याला मिळालेले आहेत, तर मग कमी झालेले गुण किती आहेत त्याचे, एकूण टोटल 200 गुण होते, त्याला मिळाले 95, म्हणजे 105 मार्क जे आहेत तर त्याचे वजा झालेले आहेत, म्हणजे एवढे कमी मार्क पडले त्याला। मग त्याचे प्रश्न चुकल्यास किती मार्क कट होतात बघा, एक जर प्रश्न चुकला तर त्याचे मिळणारे हे 5 गुण आणि एक्स्ट्रा 2 गुण, म्हणजे एक जर प्रश्न चुकला तर 5 अधिक 2 म्हणजे 7 गुण त्याचे कमी होतात एक प्रश्न चुकल्यास, मग त्याचे एकूण गुण किती झाले आहेत, 105 गुण कमी झाले आहेत। मग एकूण चुकलेले प्रश्न काय असणार आहेत, तर कमी झालेले गुण भागिले एका चुकीच्या प्रश्नासाठी कमी होणारे संख्या, म्हणजे 105 भागिले 7 कमी होतात एक चुकल्यावर, एकूण 105 कमी झालेत, मग 105 भागिले 7 जर केलं तर 15 7 105, 15 जे आहे तर त्याचे प्रश्न जे आहे तर ते चुकले असणार आहेत, तेच आपलं योग्य ॲन्सर असेल 15। तर 15 हे ते ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य ॲन्सर असेल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी विसंगत संख्या कोणती,
तर आता एक संख्या दिली आहे 61 67 71 ह्या जर तुम्ही पाहिल्या तर ह्या कशा मूळ संख्या आहेत पण 69 ही मूळ संख्या आहे का नाही म्हणून या तिन्ही ज्या मूळ आहेत त्यांनी एक म्हणजे मूळ नाही संयुक्त आहे म्हणून विसंगत संख्या असणार आहे 69 ऑप्शन सी। पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 45 एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते तर लक्षात घ्या 32 स्पर्धक होते हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता म्हणजे हरला का बाहेर असा नियम होता तर स्पर्धेत पहिल्या तीन फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील म्हणजे तीन फेऱ्या झाल्यानंतर किती बाद होतील आपल्याला काढायचं आहे तर लक्षात घ्या कॅरमच्या एका विरुद्ध एक सामना असतो म्हणजे 32 जर स्पर्धक असेल तर त्याच्या निम्मे किती 16 विरुद्ध हे 16 सुरुवातीला होणार म्हणजे हे 16 हरलेले जे आहे तर पहिल्या फेरीत बाद झाले राहिले किती 16 मग 16 8 विरुद्ध परत 8 होणार कारण विरुद्ध असतं ना कॅरममध्ये परत हे 8 बाद होणार दुसऱ्या फेरीअंती शेवटच्या फेरीत राहिले किती 8 राहिले मग 8 4 विरुद्ध येणार एकमेकाच्या आणि 4 जे आहे तर हे त्यातले हारून परत बाहेर पडणार शेवटी उरणार किती 3 फेऱ्यानंतर 4 सदस्य राहतील म्हणजे 3 फेऱ्यानंतर आपल्याला एकूण किती बाद होतील स्पर्धक 32 जर 4 हे राहिले तर एकूण बाद किती झाले 16 8 24 4 एकूण किती 28 म्हणजे 28 स्पर्धक जे आहेत तर ते 3 फेऱ्यामध्ये बाद होणार आहेत राहणार आहेत फक्त 4च म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तर आता 46 व 47 साठी हा प्रश्न आहे तर इथे तुम्हाला या प्रकारची एक डायग्रॅम दिलेली आहे तर ह्या डायग्रॅम बघून 46 व 47 या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे तर आता 46वा प्रश्न तुम्ही इथे पाहू शकता चौरसात नाहीत पण वर्तुळात आहेत असे अक्षरे कोणती चौरसात नाहीत पण वर्तुळात असला पाहिजे तर लक्षात घ्या इथे जर तुम्ही पाहिलं तर चौरसात नाहीत पण वर्तुळात आहेत तर आता चौरसात नाहीत पण वर्तुळात आहेत असे कोणते कोणते आहेत तर ते जर तुम्ही पाहिलं तर जी तुम्हाला दिसत आहे चौरसात नाही पण वर्तुळात आहे त्याप्रमाणे ए पण दिसत आहे तुम्हाला चौरसात ह्या येत नाही म्हणजे ए आणि जी ही दोन अक्षरे जी आहेत ना तर ती चौरसात नाहीत आणि वर्तुळात आहेत अशी दोनच अक्षरं आहेत ए व जी ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे तर ऑप्शन सी कशामध्ये दिले आपल्याला तर इथे तुम्ही पाहू शकता ए व जी चौरसात नाहीत परंतु वर्तुळात आहेत असे दोन अक्षरं आहेत ए व जी। पुढील प्रश्न पाहूयात 47 यावरच आहे आधारित आकृतीवर ह्या त्रिकोण व चौकोन या दोन्हीत असणारी मात्र वर्तुळात नसणारे अक्षर कोणते तर आता त्रिकोण व चौकोन काय म्हटले यांनी त्रिकोण व चौकोन या दोन्हीमध्ये असणारे त्रिकोणमध्ये पण आहे आणि चौकोनमध्ये पण आहे पण वर्तुळात नाही म्हणजे ह्या वर्तुळात नाही असं कोणते आहेत त्रिकोणमध्ये पण आहेत आणि ह्या चौकोनमध्ये पण आहेत तर इथे एकच अक्षर दिसते तुम्हाला ई हे त्रिकोणात पण आहे चौकोनात पण आहे आणि वर्तुळात नाही म्हणजे असं एकच अक्षर दिसतं तर हे बी फक्त चौकोनात आहे एफ फक्त त्रिकोणात आहे आपल्याला काय विचारलं आहे वर्तुळात नसणारं म्हणजे ही डी आणि जी वर्तुळात येतात हे फक्त राहतं काय ई जे एकच आहे तर ते त्रिकोण व चौकोन या दोन्हीत आहे मात्र वर्तुळात नाही असा एकच पर्याय आहे ई म्हणजे ई कशामध्ये दिलं आपल्याला इथे तर ऑप्शन एमध्ये तुम्ही पाहू शकता ई दिलेलं आहे त्रिकोण व चौकोन दोन्हीमध्ये नाही मात्र वर्तुळात नसणारे अक्षर कोणते दोन्हीमध्ये आहे त्रिकोण चौकोनात आणि वर्तुळात नाही असं ई अक्षर आहे ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 48 1 जानेवारी 2022 शनिवार होता तर 31 डिसेंबर 2022 कोणता वार असेल तर लक्षात घ्या 2022 लीप वर्ष आहे का नाही तर जेव्हा साधं वर्ष असतं तर तेव्हा 1 जानेवारी जो वार असतो तोच काय असतो त्या वर्षाचा शेवटचा वार असतो म्हणजे 31 डिसेंबरला तोच वार असणार आहे 1 जानेवारी जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो तर हे कधी असतं जेव्हा लीप वर्ष नसेल तेव्हा लीप वर्ष असेल तर शेवटचा दिवस जो आहे तर तो 1 दिवसाने पुढे जातो तर 1 जानेवारीला कोणता वार दिला त्यांनी शनिवार दिला आहे 31 डिसेंबरला तोच वार असणार आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 49 तर आता इथे काय दिले आपल्याला जनावराच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी आहेत 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत तर त्या कळपात एकूण जर 34 गुरे असतील तर एकूण बकऱ्या किती तर आता एकूण 34 गुरे आहेत त्यातले 24 सोडून सर्व गायी 30 सोडून सर्व म्हशी तर उर्वरित जे आहे तर त्या बकऱ्या आहेत तर कसं सॉल्व करतो आपण हे
तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता, तर एकूण गुरे किती दिलेत आपल्याला 34 दिलेत, मग 24 सोडून सर्व जे आहेत तर त्या गायी आहेत, 34 मधून 24 गेले, राहिले किती 10, मग 10 ज्या आहेत तर त्या गायी असणार आहेत, 30 सोडून सर्व म्हशी आहेत असं म्हटले, मग 34 मधून 30 गेले, राहिले किती 4, म्हणजे 4 ज्या आहेत तर त्या म्हशी असणार आहेत। मग आता म्हशी आणि बकऱ्या यांची संख्या जर वजा केली 34 मधून, कारण एकूण 34 गुरे आहेत, तर आपल्याला काय मिळणार आहे, बकऱ्यांची संख्या मिळणार आहेत। मग बकऱ्या किती असणार आहेत, एकूण 34 मधून हे 10 गायी आणि 4 ह्या म्हशी जर वजा केल्या 14, तर राहतात किती 20, म्हणजे 20 जे आहेत तर त्या संख्या जी आहे तर ती बकऱ्यांची असणार आहे। तर अजून एका पद्धतीने तुम्ही काढू शकता, तर बकऱ्याबरोबर काय असणार आहे, तर लक्षात घ्या एकूण किती हे काय करायचं दिलेलं काय 24 आणि 34 यांची बेरीज करायची, त्या 24 आणि एकूण किती हे 30, काय 24 आणि हे 30 दिले ना, हे 30 आणि हे 24, कारण 24 सोडून गायी 30 सोडून म्हशी, ह्यांची बेरीज करायची आणि त्यातून हे एकूण संख्या वजा करायची, 24 अधिक 30 वजा 34 म्हणजेच 20 येतं। या पद्धतीने देखील काढा किंवा अगोदरच्या पद्धतीने देखील तुम्ही काढू शकता, 20 जे आहे तर त्या बकऱ्या असणार, तर 20 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन सीमध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 50, तर काय दिले इथे आपल्याला, एक साधू व त्याचा शिष्य असे समोरासमोर तोंड करून उभे आहेत, त्यानंतर साधूने शीर्षासन केले असता त्याचे तोंड पश्चिमेला आहे, तर साधूच्या शिष्याचे डाव्या हाताला कोणती दिशा असेल, तर साधू व शिष्य असे समोरासमोर जे आहेत तर ते तोंड करून उभे आहेत। तर लक्षात घ्या, आता एकमेकांच्या समोर तोंड करून, आता इथे साधू आहे तर त्याचं तोंड समजा इकडे आहे, आणि इथे जर शिष्य आहे तर त्याचं तोंड कुठं असणार आहे, साधूकडे असणार आहे, मी त्याचं तोंड इकडे आहे, तर एकमेकाकडे तोंड करून ते काय करत आहे, शीर्षासन करत आहेत, म्हणजे दोघांचे जे आहे तर ते असे शिष्य आणि ते समोरासमोर तोंड करून उभे आहेत, म्हणजे याचं तोंड इकडे आहे व याचं तोंड जे आहे तर इकडे आहे, हे दोघांचे पाय जे आहे तर ते वर आहेत, म्हणजे साधूचं तोंड पूर्वेला आहे आणि शिष्याचं तोंड जे आहे तर ते पश्चिमेला आहे। साधूशीने काय केलं, सॉरी सरळ उभे आहेत ते सुरुवातीला, मी सरळ एकमेकांकडून तोंड करून उभे आहेत, नंतर काय केलं, साधूने शीर्षासन केले, म्हणजे आता हे सरळ तोंड करून उभे होते एकमेकांकडे, साधून काय केलं, शीर्षासन केलं, मग साधूचं शीर्षासन केल्यावर काय होणार आहे, तर त्याची पाठ ह्याच्या साईडला येणार आहे, कोणाच्या, ह्या त्याच्या शिष्याच्या, तर मग शिष्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल आपल्याला विचारलेलं आहे, शिष्य इथेच असणार कारण त्याचा काय हात काय हलणार नाही, तर शिष्याच्या डाव्या बाजूला आहे तर ती कोणती दिशा असणार आहे, तर ती दक्षिण दिशा असणार आहे, तर दक्षिण कशामध्ये दिले आपल्याला, तर ते ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे, कारण शिष्य काय शीर्षासन करत नाही, साधूच फक्त शीर्षासन करतो आहे, म्हणजे त्याचा जो शिष्य आहे तर तो ह्याचं जर तोंड इकडे असेल इकडे पश्चिमेला, तर त्याचा डाव्या हाताची दिशा जी आहे तर ती कुठे असणार आहे, तर ती दक्षिण दिशेला असणार आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे। मित्रांनो, आपला जो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा लोहमार्ग पोलीसचा दिनांक 2 एप्रिल 2023 साली झालेला जो आपला पेपर सुरू आहे, तर त्याचा आज आपण इथे भाग 2 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे बुद्धिमत्तेशी संबंधित महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत। जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांदेखील शेअर करा, व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस।